सर, सावरशेतबाबत आपण आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय झाला, आपण काय चर्चा केली? भातसा प्रकल्पाच्या त्या परिसरामध्ये असलेले सावरशेत जे गाव आहे, या गावाला पुराच्या पाण्याने किंवा धरणाच्या पाण्याने धोका उद्भवू शकतो आणि त्या भागात मी स्वतः तिथे त्या गावाला भेट देऊन आलो. तिथले नागरिक अतिशय ह्याच्यामध्ये भीतीच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि त्यामुळे त्यांची मागणी होती की आमच्या गावाचं पुनर्वसन भातसानगरमध्ये केलं पाहिजे आणि त्यानुसार मी आज मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे की हे जे गाव आहे सावरशेत, यांचं तातडीने भातसानगरमध्ये पुनर्वसन केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे. सर, ठाणे जिल्ह्यामध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भात एमएससीबी आपण काही निर्णय घेतलेला आहे? ज्या ज्या भागामध्ये पुराच्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे जे वीज मीटर आहेत ते खराब झालेत, नादुरुस्त झालेत आणि ते बदलणं आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून पुन्हा त्या मीटरचे जे चार्जेस आहेत ते भरून न घेता त्यांना विनामूल्य दिले पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आज मी कॅबिनेटमध्ये केली आणि मुख्यमंत्री महोदयाने त्याला देखील मान्यता दिलेली आहे.